सिंह आणि उंदीर. एकदा एका जंगलात मिकी उंदीर इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता. खेळता खेळता अचानक एका झोपलेल्या सिंहाच्या अंगावरच पडला. सिंह रागवून उठला आणि त्याने उंदराला पंजात पकडलं आणि मारायची धमकी दिली. मिकी म्हणाला, सिंह महाराज, मला क्षमा करा, मी परत तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. उलट कधी वेळ आली तर मी तुम्हाला मदतच करेन. सिंहाला त्या चिमुकल्या जीवावर दया आली. त्याने उंदराला सोडून दिलं. सिंहाने विचार केला, हा पिटुकला उंदीर मला काय मदत करणार आहे. काही दिवसांनंतर एकदा सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. लगेच मिकीनं आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं तोडलं आणि सिंहाला त्या जाळ्यातून मुक्त केलं. मदत करताना लहान थोर भेदभाव नसावा. वाघ आणि वाटसरू. एक दिवस एक म्हातारा वाघ जंगलातल्या चिखलानं भरलेल्या तलावाच्या किनाऱ्यावरून जात होता. अचानक त्याला तिथे एक सोन्याची बांगडी दिसली. चला आपल्या जवळ नेऊन ठेवूया, कधीतरी कामी येईल. दाखवायला आमिष मिळालं, चला आता शिकारीची वाट पाहूया. त्याच वेळी तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून एक वाटसरू जात होता. वाघाची नजर त्या वाटसरूवर पडली. अरे वा, मनुष्य तर अगदी चविष्ट असतात आणि खूप लोभी सुद्धा असतात. अरे ऐक जरा, अरे तुला सोन्याची बांगडी पाहिजे का? मला तरीचा काहीच उपयोग नाही. सोन्याची बांगडी? अरे वा, खूपच सुंदर. पण नको, या बांगडीसाठी आपला जीव धोक्यात कोण घालेल. तुझी शंका तर योग्यच आहे. आधी मी खूप वाईट होतो, पण एका संन्याशानं माझं जीवन बदलून टाकलं. तू खुशाल इकडे ये आणि ही बांगडी घेऊ. संन्याशी? एकदा का तू माझा वास घेतलास की तू संन्याशी वगैरे सगळं विसरून जाशील. अरे नाही बाबा, आणि तसा सुद्धा मी आता म्हातारा झालोय. माझे दात नख सगळे पोथट झालेत. काही घाबरायचं कारण नाही, इकडे ये आणि बांगडी घेऊन जा. सोन्याच्या लोभापुढे तो वाटसरू वाघाची भीती सुद्धा विसरला. असं वाटतंय की हा खरोखरच बदललाय. चला बांगडी घेऊनच जाऊया. पण तो वाटसरू पाण्यात उतरला आणि काही वेळातच, अरे अरे बापरे, इकडे तर सगळ्यात चिखल आहे. अरे मी अडकलोय, वाचवा वाचवा, अरे मला कोणीतरी. वाघ पटकन त्या वाटसरू जवळ पोहोचला आणि त्याला बाहेर काढून त्याच्यावर झडप घातली. अरे देवा, किती मूर्ख आहे मी, माझ्या लोभाने तर माझं आयुष्यच संपवून टाकलं. अति लोभाचं फळ नेहमी वाईटच मिळत. सिंह आणि गाई. कोणे एकेकाळी चार गाई एकत्र राहत होत्या. त्या एकमेकींच्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्या चौघीही नेहमी एकत्र राहत, एकत्र चरायला जात आणि झोपायलाही एकत्रच असत. त्यांच्या या एकतेमुळेच त्यांचे शत्रू त्यांच्या आसपासही फिरकत नसत. एकदा एक लांडगा तिथे आला. नेहमी तो सिंहाच्या उरलेल्या शिकारीवरच आपलं पोट भरायचा. बरेच दिवस नीट खायला न मिळाल्याने तो अगदी व्याकुळ झाला होता. त्याने गायींना एकत्र पाहिलं आणि विचार केला, मला काहीही करून त्या गायींची मैत्री तोडायला हवी. चारी गायी एकमेकींपासून थोड्या दूर चरत होत्या. तो हळूच एका गायीकडे गेला आणि तिला म्हणाला, अग ऐकलंस का, तुझ्या तीन मैत्रिणी तुला सोडून जवळच्याच शेतात जाणार आहेत. तिथे भरपूर हिरवागार चारा आहे. हे ऐकून गायीला फार राग आला. ती म्हणाली, असं काय, थांब, मीच त्यांच्या आधी तिकडे जाते. आणि ती मैत्रिणींपासून लपत छपत एकटीच दुसऱ्या शेतावर गेली. सिंह तिकडे तिची वाटच बघत होता. त्याने झटकन झडप टाकून तिला मारलं आणि खाऊन टाकलं. लांडग्याला सुद्धा त्याचा हिस्सा मिळाला. एकतेतच खरी शक्ती असते. वाघ आणि सुतार. एक दिवस शिकार खात असताना एका वाघाच्या जबड्यात एक हाडाचा तुकडा अडकला. त्याने तो तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला तो काढताच आला नाही. हा हाडाचा तुकडा निघेपर्यंत मला काही खाता सुद्धा येणार नाही. दिवस जात होते आणि तो वाघ अशक्त आणि हैराण होत होता.
एक सुतार पक्षी त्या झाडावर एका फांदीवर बसून हे सर्व काही पाहत होता. एक दिवस तो वाघाला म्हणाला, अरे काय झालं, काय झालं तुझ्या तोंडाला, तू उघडू का नाही शकत तोंड? अरे जरा जवळ येऊन बघ, इथे एक हाडाचा तुकडा अडकला आहे. अरे हा, तुकडा तर एकदम घट्ट अडकला आहे. मी हा तुकडा काढू शकतो, पण त्या बदल्यात तुला नेहमी मला तुझ्या शिकारीतला हिस्सा द्यावा लागेल. वाघाने सहमती दाखवण्यासाठी आपली मान हलवली. सुताराने वाघाच्या तोंडातील हाडाचा तुकडा काढला आणि तो झाडावर जाऊन बसला. काही वेळानंतर वाघाने एका जनावराची शिकार केली. अरे अरे थांब जरा मित्रा, मला दिलेलं वचन विसरलास की काय? मला माझा हिस्सा दे बघू. सुताराकडे बघून वाघाने त्याला फसवण्याचं ठरवलं. ए, कोण आहेस तू आणि तुला मी शिकारीतला हिस्सा का देऊ? सुतार पक्षी आश्चर्यचकित झाला. काय, अरे कृतज्ञ प्राण्या, विसरलास? मी तुझ्या तोंडातून हाडाचा तुकडा काढला होता, एवढ्या लवकर विसरलास? वाघ जोर जोरात हसायला लागला. हिंस्त्र जंगली प्राण्यावर विश्वास? अरे मी ठरवलं असतं तर तुला अगदी सहज मारू शकलो असतो. नशीब समज की हाडाचा तुकडा काढताना मी तुला ठार नाही मारलं. अच्छा, म्हणजे तू मला दगा दिलास, पण तू मला इतका दुबळा समजू नकोस. वाघाने सुताराला बघून न बघितल्यासारखं केलं आणि त्याला काहीही दिलं नाही. माझा हिस्सा खाऊन आरामात झोपतोस? थांब, तुला धडा शिकवतो. सुतार पक्षाने वेगाने खाली उतरून वाघाचा एक डोळा आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडून टाकला. वाघाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. वेदनेने तो जोरात किंचाळू लागला. अरे निर्दयी, तू तर माझा डोळाच फोडून टाकला. अरे तुझं नशीब समज, मनात आणलं असतं तर मी तुझे दोन्ही डोळे फोडून टाकले असते. माझे उपकार मान की मी असं केलं नाही. जा चालायला लाग, निघितून. कोणाच्याही दुर्बलतेचा फायदा उठवणं चुकीची गोष्ट आहे. कोल्हा आणि सिंह. एक दिवस एक उपाशी कोल्हा अचानक सिंहासमोर आला. काय कोलोबा? मेलो, आता काही वाचत नाही, याच्या समोर दयेचं नाटक करतो. महाराज कृपा करा, मला तुमचा सेवक बनू द्या. ठीक आहे. आहा, काय नशीब आहे. चला, आजपासून उपाशी राहायला नको. सिंह कोल्ह्याला आपल्या गुहेत घेऊन आला. आता जर तू माझे म्हणणे ऐकलेस तर तुला भरपूर खायला मिळेल. तुम्ही फक्त आज्ञा करा महाराज. आता नीट ऐक. रोज सकाळी त्या डोंगरावर जायचं आणि नीट बघायचं, खाली कोणी प्राणी चरताना दिसतोय का ते. काय? आणि मग? मग मला येऊन सांग, मी एक मंत्र म्हणीन. देवा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे, मग मी शिकार करीन आणि आपण भरपेट भोजन करू. नीट समजलं ना तुला कोल्हा? दुसऱ्याच दिवशी कोल्हा सिंहाच्या सांगण्याप्रमाणे डोंगरावर गेला. त्याला खाली एक हत्ती दिसला. कोल्हा धावतच सिंहाकडे आला. महाराज हत्ती, बोला बोला. देवा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे. सिंहाने हत्तीची शिकार केली. सिंहाचे जेवण झाल्यावर उरलेल्या मांसावर कोल्ह्याने ताव मारला. असे अनेक महिने झाले. रोज भरपूर खाऊन खाऊन कोल्हा चांगलाच गलेलठ्ठ झाला होता. एक दिवस, रोज रोज मीच का उरलेलं खाऊ, मी पण शिकार करू शकतो. सिंहाला बहुतेक ते मंत्राने शक्ती मिळत असणार. कोल्हा सिंहाकडे गेला. महाराज, रोज उरलेलं जेवण जेवून कंटाळलोय मी. आज मी हत्तीची शिकार करू का? कोल्हा, हत्तीची शिकार फक्त सिंहच करू शकतो. जे मिळतं त्यात समाधान माना. काय कळलं ना? महाराज, पण मला एक संधी तर द्या. तुम्ही त्या डोंगरावर चढा आणि हत्ती दिसला ना की मला सांगा. मी मंत्र म्हणून शिकार करीन. तेव्हा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे. ठीक आहे, तुझी मर्जी, जातो मी. मग काही वेळाने, कोल्हा एक हत्ती इकडेच येतोय, चला मंत्र म्हणा. देवा मला ताकद दे, जंगल मला शिकार दे. लगेचच उडी मारून कोल्ह्याने हत्तीवर हल्ला केला, पण हत्तीने त्याला सोंडेत पकडून जमिनीवर आपटून मारून टाकले.
दुसऱ्याची खोटी नक्कल कधीही करू नये. हुशार ससा. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो नेहमी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून त्यांना खात असे. एके दिवशी जंगलातले सगळे प्राणी जमा झाले आणि आपापसात चर्चा करू लागले की जर सिंह अशीच शिकार करत राहिला तर जंगलात कोणी प्राणी उरणारच नाही. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी सिंहाकडे जाऊन त्याच्याशी बोलावं. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी सिंहाकडे गेले. त्यांनी सिंहाकडे आपली चिंता मांडली. त्यांनी सिंहाला समजावलं की रोज एक प्राणी सिंहाकडे स्वतःहून शिकार बनून येत जाईल. त्याप्रमाणे रोज एक एक प्राणी सिंहाकडे शिकार म्हणून जायला लागला. त्या दिवशी लहानग्या ससाची सिंहाकडे शिकार म्हणून जायची पाळी होती. ससा खूप हुशार होता. तो दुष्ट सिंहाला मारून टाकण्याची युक्ती शोधत होता. त्याने सिंहाला जाऊन सांगितलं, अहो महाराज, आपल्याकडे आज 6 प्राणी येणार होते, पण त्यातल्या 5 प्राण्यांना दुसऱ्या सिंहाने खाऊन टाकलं. सिंह म्हणाला, दुसरा सिंह कुठे आहे तो? चल दाखव मला. हुशार ससा सिंहाला घेऊन जवळच्या एका विहिरीवर गेला आणि सिंहाला विहिरीत डोकावून त्यांनी बघायला सांगितलं. सिंहाला विहिरीत आपलंच प्रतिबिंब दिसलं, पण तो सिंह मूर्खच होता. त्याला वाटलं की खरंच दुसरा सिंह आहे. तो म्हणाला, ए कोण आहेस तू? या जंगलाचा माझ्या शिवाय दुसरा कुणीही राजा नाही. मी तुला ठार मारेन. एवढं बोलून मूर्ख सिंहानं विहिरीत झेप घेतली आणि बुडून मरून गेला. हुशारीचं फळ नेहमी चांगलंच असतं. मूर्ख गाढव. कोणा एके काळची गोष्ट आहे. जंगलाचा राजा सिंह एका हत्ती बरोबर झालेल्या लढाईत खूप जखमी झाला. जखमी सिंहाला शिकार करणं जमत नव्हतं, त्यामुळे तो उपाशी राहू लागला. एक चतुर कोल्हा सिंहाचा मंत्री होता. सिंहाचा शिकार न करण्यामुळे कोल्ह्याला सुद्धा उपाशी राहावं लागत होतं. एक दिवस, महाराज, आपण दोघेही उपाशी आहोत. तुम्हाला शिकार करणे जमत नाही. अजून असे काही दिवस चालले तर आपण दोघेही भूकेने मरून जाऊ. मंत्री, या अशा जखमी अवस्थेत मला शिकार करणं शक्य नाही. तू काहीही करून एखाद्या जनावराला गोडगोड बोलून फसवून इथे घेऊन ये. इकडे मी त्याला सहज मारू शकेन आणि मग आपण भरपूर खाऊ शकू. मी पूर्ण प्रयत्न करतो महाराज. कोल्हा तिथून एखाद्या प्राण्याला शोधायला निघाला. काही अंतरावर त्याने एका गोल मटोल गाढवाला पाहिलं. कोल्ह्याचे डोळे आनंदाने चमकले. तो गाढवा जवळ गेला. अरे मित्रा, कसा आहेस तू? कुठे होतास इतके दिवस? खूप दिवसानंतर बघतोय मी तुला, आणि तू एवढा हडकुळा कसा काय झालायस? काय सांगू मित्रा, बघ ना कसा अगदी सुकून गेलोय मी. माझा मालक माझ्याकडून खूप काम करून घेतो, पण मला जेवायला मात्र एवढंच देतो. अरे रे, मला तर तुला बघूनच इतकी दया येत आहे. तू असं का नाही करत? माझ्या बरोबर जंगलात चालला. आमचा राजा खूप दयाळू आहे. आणि हो, दरबारात एका मंत्र्याची जागा रिकामी आहे. अरे तू तर जंगलाची शान होशील. खरंच? पण मी तर गावातलं पाळीव जनावर आहे. मी जंगली जनावरांमध्ये कसा काय राहू शकेन? अरे तू चिंता कशाला करतो? सगळं काही माझ्यावर सोपव. तू चल तर खरं. बिचारा गाढव चतुर कोल्ह्याच्या बोलण्यात गुंतून जंगलात जायला तयार झालं. कोल्हा गाढवाला घेऊन सरळ सिंहाजवळ आला. गाढव पूर्णपणे जवळ यायच्या आधीच त्याने एक झेप घेतली आणि गाढवावर तुटून पडला. पण सिंहाचा नेम चुकला आणि घाबरून गाढव उलट पळू लागलं. जीव वाचवून गाढव तिथून पळून गेलं. सिंहाच्या घाईमुळे एक चांगली शिकार हातातून निघून गेली होती. कोल्हा नाराज झाला. सिंहालाही दुःख झालं, पण काय करणार? ही सगळी माझी चूक आहे मंत्री. जा, तू पुन्हा जाऊन त्याला आणायचा प्रयत्न कर. कोल्हा पुन्हा गाढवाला शोधायला निघाला. गाढवाला भेटताच कोल्ह्याने आश्चर्य व्यक्त केलं. अरे प्रिय मित्रा, काय झालं? तू पळालास का तिथून? सिंह महाराज तर खूप खुश झाले होते आणि तुझे स्वागत करायला तुला मिठी मारायला आले होते. मूर्ख गाढव. पुन्हा त्या धूर्त कोल्ह्याच्या बोलण्यात आलं आणि सिंहाला भेटायला पुन्हा एकदा कोल्ह्याबरोबर निघालं. यावेळेस सिंह खूपच सावध होता.
त्याने गाढव पूर्णपणे जवळ याची वाट पाहिली आणि मग एक जोरदार गर्जना करून झेप घेतली. कोल्हा आणि सिंह खूप खुश झाले आणि बिचारं गाढव सिंहाची शिकार बनलं. सिंह गाढवाचं मांस खाण्यास सुरुवात करणार इतक्यात, महाराज मला माहित आहे की तुम्ही खूप भुकेले आहात, परंतु खाण्याच्या आधी तुम्ही आंघोळ करून घ्यावी असे मला वाटते. सिंहाला हा विचार पटला. बरेच दिवसात त्यानेही आंघोळ केली नव्हती. सिंह स्नान करायला नदीच्या दिशेने गेला. सिंह तिथून गेल्यावर कोल्ह्याने पटकन गाढवाचा मेंदू खाऊन टाकला. काही वेळाने सिंह परत आला. त्याने गाढवाचा मेंदू शोधायला सुरुवात केली. सिंहाला गाढवाचा मेंदू खूप आवडत होता. जेव्हा शोधूनही मेंदू कुठे दिसेना तेव्हा सिंहाने जोरात गर्जना केली. याचा मेंदू कुठे आहे मंत्री? तू तर नाही ना खाल्लास? नाही नाही महाराज, मी असा अपराध कसा करेन? तुम्हाला माहित नाही का, गाढवाला तर मेंदू नसतोच. अहो जर त्याला मेंदू असता तर एकदा जीवानिशी सुटल्यानंतर तो पुन्हा येथे आला असता का? कोल्ह्याचं बोलणं सिंहाला पटलं. त्याने मोठ्या खुशीत जेवायला सुरुवात केली. शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये. चार ज्ञानी. एका गावात चार मित्र राहत होते. त्यातील तिघे खूप शिकलेले होते पण चौथा मात्र अशिक्षित होता. त्यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती. चौघेही नेहमी एकत्रच असत. काही वेळा तिघे जण आपल्या अशिक्षित मित्राचे खिल्ली उडवत असत. एक दिवस त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण पैसे मिळवले पाहिजेत. ते चौघेही शहराकडे निघाले. रस्ता जंगलातला होता. वाटेत एके ठिकाणी त्यांना एका मेलेल्या जनावराची हाडे आणि सापळा दिसला. त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाची परीक्षा घेण्याची ही चांगली संधी आहे. मी ही हाडे एकत्र जोडू शकतो. मी याला कातडी घालून रक्त आणि मांस बनवतो. मी या प्राण्याला जिवंत करू शकतो. त्या तिघांनी तो प्राणी तयार करायचे काम सुरू केले. बापरे, अरे हा तर सिंह आहे, अरे याला जिवंत करू नका. पण तिसरा काही ऐकायला तयारच नव्हता. त्यालाही त्याचे ज्ञान दाखवायचेच होते ना. अरे नको थांब. चौथा मित्र पटकन जवळच्या झाडावर चढला. तिसऱ्याने सिंहाला जिवंत केल्याबरोबर त्याने एका झेपेत त्या तिघांना ठार केले. सिंह निघून गेल्यावर चौथा मित्र सुरक्षित आपल्या घरी गेला. शिक्षणाबरोबर शहाणपणही आवश्यक आहे. एकदा एक सिंह खूप दिवसांपासून भुकेला होता. बराच वेळ त्याने एका जनावराचा पाठलाग केला पण ते जनावर निसटून पळून गेलं. सिंह आता खूप दमला होता. काहीच शिकार न मिळाल्यामुळे निराश होऊन तो जंगलाच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात त्याला एक गुहा दिसली. आराम करण्याच्या विचाराने सिंह गुहेत गेला. त्याने विचार केला की आत कोणी प्राणी असेल तर आयतीत शिकार मिळेल. पण आत गेल्यावर त्याने पाहिलं की गुहा रिकामी होती. सिंह गुहेतच थांबला आणि एखाद्या प्राण्याची वाट पाहू लागला. ती गुहा एका कोल्ह्याची होती जो त्या वेळेला बाहेर गेला होता. परतल्यावर कोल्ह्याने पाहिलं की गुहेच्या बाहेर आत जाणाऱ्या प्राण्याच्या पंजांचे ठसे आहेत. कोल्हा विचारात पडला. अरे चा, हे कोणाच्या पायाचे ठसे आहेत? असं वाटतंय सिंहाचे. अरे बापरे, निचरात गेलो तर तो मला मारूनच टाकेल. पण तो कोल्हा खूप हुशार होता. त्याने गुहेकडे बघून जोरात हाक मारली. गुहा, अगे गुहा. पण गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. गुहा, अग काहीतरी बोल. पण गुहा तरी सुद्धा शांतच होती. अग गुहा, तू आज माझ्याशी बोलत का नाहीयेस? काय झालंय? तरीही गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. हे बघ, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी इकडून परत निघून जाईन. हा, मूर्ख सिंहाने विचार केला. कदाचित ही गुहा नेहमी कोल्ह्याबरोबर बोलत असेल.
चला हिच्या ऐवजी आज आपण उत्तर देऊया, मग कोल्हा आत येईल आणि आपल्याला पोट भरून खायला मिळेल, असा विचार करून सिंहाने आवाज दिला. अरे माझ्या मित्रा, ही तर गम्मत होती. आत कोणीही नाही, तू अगदी आरामात आत ये. कोल्ह्याला कळलं की हा तर सिंहाचाच आवाज आहे. तो एकदम सावध झाला. अरे सिंहा, तू काय मला मूर्ख समजलास? आत येऊन तुझी शिकार बनायला मी काय वेळ आहे की काय? मी चाललो आणि तू पण निघून जा, मी तुझ्या हातात येणार नाही असा तसा. एवढं बोलून कोल्हा तिथून निघून गेला. मूर्ख सिंह आपले हात चोळत बसला. सावधानता आणि हुशारी प्रत्येक संकटात कामाला येते. हुशार बैल. कोणे एके काळी एका शेतकऱ्याकडे एक बैल होता. तो सर्व शेतीची कामे करत असे. पण बैल म्हातारा झाल्यावर शेतकऱ्याने त्याला जंगलात सोडून दिले. बैल म्हातारा मात्र हुशार होता. तो भरपूर गवत असलेली जागा राहायला शोधत होता. लवकरच त्याला एका तळ्याकाठी एक गुहा सापडली. तिथे आजूबाजूला छान हिरवेगार गवत आणि झाडे झुडपे होती. बैल त्या तळ्याकाठी मोठ्या मजेत राहू लागला. एके दिवशी त्याने पाहिले की एक सिंह त्याच्या गुहेकडेच येत होता. पण तो घाबरला नाही, पटकन विचार करून त्याने एक युक्ती केली. गुहेत डोकावून तो मोठ्याने म्हणाला, अग ऐकलंस का, आज आपल्या मुलांना मोठी मेजवानी आहे. एक सिंह इकडेच येतोय. शांत बस, नाही तो घाबरून पळून जाईल. तो जवळ आला रे आला की मी त्याला शिंगावर घेऊन आत खेचेन. बाप रे, हा तो फार भयानक प्राणी दिसतोय. प्राण वाचवायला इथून पळून गेलेलंच बरं. अरे थांबा महाराज, काय झालं? मग सिंहाने त्याला सारी हकीकत सांगितली. हसतोयस काय रे? त्याने तुम्हाला फसवलं. काय काय बोलतोस तू? महाराज, तुम्ही ज्याला घाबरताय तो तर एक सामान्य बैल आहे. तुमच्यासाठी चमचमीत जेवण, चला मी तुम्हाला दाखवतो. कदाचित हा खरं बोलत असेल, पण तो प्राणी विश्वास ठेवावा का? घाबरू नका महाराज, आपण आपल्या शेपट्या बांधूया. मी पुढे होतो, म्हणजे त्याने हल्ला केला तरी माझ्यावर करेल. हे ऐकून सिंहाला जरा धीर आला. त्याने कोल्ह्याच्या शेपटीला आपली शेपटी बांधली आणि ते गुहेकडे निघाले. आता सिंहा बरोबर कोल्ह्याला बघून बैलाला समजले की याने सिंहाला खरं काय ते सांगितले असणार. पण तो चतुरपणे कोल्ह्याला म्हणाला, अरे कोल्ह्या, मी तुला दोन सिंह आणायला सांगितले होते आणि तू तर फक्त एकच आणलास. माझं अर्ध कुटुंब काय उपाशी राहणार? अरे बापरे, चला पळूया इथून. पळा पळा. घाबरलेला सिंह पळत सुटला आणि शेपटी बांधल्यामुळे कोल्हाही त्याच्या मागे फरफटत गेला. अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर करून बैलाने आपले प्राण वाचवले. प्रसंगावधान सर्वात महत्त्वाचे असते. जादूची छडी. एकदा एका जंगलात एक आळशी ससा राहत होता. एक दिवस झाडाखाली बसला असताना त्याला जवळच एक छडी मिळाली. ती छडी तो जमिनीवर आपटू लागला. मला खूप गाजर मिळाली तर? आणि काय आश्चर्य, अचानक त्याच्या समोर गाजरांचा एक ढीगच आला. हे काय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. ही छडी जादूची असणार, जरा खात्री करून घेऊ. ए छडी, मला कोवळं गवत दे. आणि लगेचच तिथे कोवळं गवत हजर झालं. हे हे, मला जादूची छडी मिळाली. वाव! आता त्याला खात्रीच पटली की छडी जादूचीच होती. त्या दिवसानंतर ससा फक्त खाऊ लागला आणि झोपा काढू लागला. एक दिवस असाच मजेत झोपला असताना अचानक तिथे एक सिंह आला. सिंह? पण माझ्याकडे जादूची छडी आहे. हे छडी, मला सिंह कर आणि त्या सिंहाला ससा कर. आणि लगेच त्याचे रूपांतर सिंहात झाले. आता तर तो अगदी न घाबरता मजेत राहू लागला. पण कोल्ह्याची मात्र पंचायत झाली. सिंहाची शिकार थांबली आणि मला उपाशी राहावं लागतंय. आता मला जवळच्या जंगलात जाऊन दुसऱ्या सिंहाला बोलवावं लागणार. कोल्ह्या बरोबर दुसरा सिंह आला. आता त्या खऱ्या सिंहाला पाहून
सिंह झालेला ससा मात्र घाबरला. त्याला काही खऱ्या सिंहासारखे लढता येत नव्हते. आता त्याला देवाच्या करणीची महती पटली. सिंहाचे बाह्य रूप घेऊन मी काही त्याची हिंमत आणू शकत नाही. हे छडी, मला पुन्हा ससाच कर. आणि त्यानंतर तो सिंहाच्या गुहेतून कायमचा निघून गेला. रूप बदलून मन बदलता येत नाही.